सुप्रभात वाचक मित्र हो, दैनिक सकाळच्या महाराष्ट्र आणि गोव्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या लाखो रुपयांची बक्षिसे आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या सकाळ स्कॉलर क्वीज 2023 प्रश्नभूषणजोशा स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कूपनची अचूक उत्तरे आपण अभ्यासत आहोत। या स्पर्धेत यापूर्वी प्रकाशित झालेल्या सर्वच्या सर्व कूपनची अचूक उत्तरे तसेच स्पर्धेतील नवनवीन अपडेट आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत। वाचकांनी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राइब करा, बेल आयकनवर क्लिक करा। स्पर्धेत दररोज प्रसिद्ध होणाऱ्या उत्तरांसोबतच तुमच्या मनामधल्या शंका व प्रश्नांसाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, तुम्हाला याबाबत मार्गदर्शन केले जाईल। चला तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, अभ्यासूया आजचे सकाळ स्कॉलर क्वीज स्पर्धेतील कूपनचे उत्तर। वाचक मित्र हो आणि विद्यार्थी मित्रांनो, सकाळ स्कॉलर क्वीज प्रश्नमंजूषा स्पर्धेमध्ये आज आपण कूपन क्रमांक 51 अचूक उत्तर अभ्यासणार आहोत। कूपन क्रमांक 51 विचारलेला प्रश्न, ताण दूर करण्यासाठी कोणती थेरपी वापरली जाते। प्रश्न पुन्हा एकदा ऐका, ताणतणाव दूर करण्यासाठी कोणती थेरपी वापरली जाते। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, ताणतणाव दूर करण्यासाठी संगीत थेरपी वापरली जाते। कूपन क्रमांक 51 तुम्ही संगीत हे उत्तर लिहून आपलं उत्तर अचूकपणे नोंदवायचं आहे। सकाळ स्कॉलर क्वीज प्रश्नमंजूषा स्पर्धेमध्ये दररोज वेगवेगळ्या आशय आणि विषयांवर आधारित प्रश्न विचारले जात आहेत। या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपण आपल्या यूट्यूब वाहिनीवरून अभ्यासत आहोत। दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। सगळ्यांना सकाळ स्कॉलर क्वीज प्रश्नमंजूषा स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा, शुभदिन, धन्यवाद।